तीर्थरूप नगर में विविध विकास कामों का भूमि पूजन मान्यवरों की उपस्थिति में हाल ही में संपन्न हुआ। इस कार्यक्रम दौरान केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर, विधायक नाना श्यामकुले, भाजपा जिला महासचिव राहुल सराफ, पूर्व जिलाध्यक्ष विजय राउत, सुभाष कासन गोटुवार, श्री बाइकर, श्री शास्त्रकार मोहन चौधरी, मंडल के सभी अध्यक्ष तथा ज्येष्ठगण इनकी मौजूदगी रही। मान्यवरों की उपस्थिति में पारंपरिक रूप से भूमि पूजन संपन्न हुआ। तत्पश्चात विकास कार्यों की फलक का उद्घाटन फीता काट कर किया गया। भूमि पूजन समारोह बाद कार्यक्रम की शुरुआत हुई। उपस्थित मान्यवरों का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। इस दौरान केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर ने अपने विचार व्यक्त करते हुए इस भूमि पूजन के विकास कार्य की सभी को शुभकामनाएं दी तथा नगर के विकास कार्यों के लिए विधायक नाना श्यामकुले इनके कार्य की सराहना करते हुए उनके कार्य प्रणाली पर उन्हें शुभकामनाएं दी। साथ ही मनपा के विकास कार्य की सराहना करते हुए अपने विचार रखे। ज्येष्ठ नेते नाना भाऊ श्यामकुले, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी अध्यक्ष विजयभाऊ राऊत, अनिल फुलले, राहुल सराफजी, कासम भट्टुवारजी, डोंगरेजी, सुनील डोंगरे आणि शास्त्रकारजी, तुषार सोम वायकरजी, तसेच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य सहारेजी, मोहन चौधरी, सर्व बंधूंनो आणि सर्व भगिनी, मंडळाचे सर्व अध्यक्ष, मी आपल्यामध्ये फक्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता उभा आहे। हे दोन्ही कामं भूमिपूजन झालेली आहेत। खासदार आणि आमदार फंडातून काम चांगलं होईल ही भावना तुमची पण आहे, आमची पण इच्छा आहे की काम चांगलं झालं पाहिजे। आपण आपल्या देखरेखीत काम चांगलं काम करून घ्यावं। मला नागपूरला लवकर पोचायचं आहे विमानतळावर, फक्त शुभेच्छा दे पण मी आपला माईक घेतला आहे। अजूनही शहरामध्ये प्रचंड काम आहेत, मग तुम्हाला इथं सांगावं लागेल की आदरणीय नानाभाऊ श्यामकुळे एक आमदार म्हणून चांगलं काम करतात। त्यांना या शहराचा पूर्ण अभ्यास झाला। मी आता इथं आलो तर मी एकदम चक्रावून गेलो की या भागात कधी मी येत होतो तर फार वाईट अवस्था होती। इथं आल्यावर असं वाटलं की एकदम चांगले बिल्डिंग आहेत, रोड चांगले झालेले आहेत आणि संपूर्ण इलेक्ट्रिक सप्लायपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसून आली। तर थोडंसं असं वाटलं की मी एखाद्या मोठ्या मेट्रो सिटीमधलं जसं असं एखादी कॉलनी तसं इथं जाणीव झाली आणि आपण चांगले या ठिकाणी शिक्षित सुशिक्षित लोक राहतात, सर्व मुलांकरता पण चांगल्या सोयी आहेत। ही नानाभाऊची एक चांगली काम करायची पद्धती मी बघितली, त्यांना मी या कामाबद्दल शुभेच्छा देईन। महानगरपालिका ही आपली चांगलं काम करू लागलेले आहेत, सगळे महापौर आणि आता नवीन नवीन अधिकारी आलेले आहेत। आपण अपेक्षा करू की शहरात आतून विकास झाला पाहिजे आणि ते आमचं कर्तव्य आहे। मी केंद्रामधूनही आवश्यक योजना आणण्याचा प्रयत्न करीत आहे। राज्यामध्ये आपलं सरकार आहे म्हणून या शहराचा महानगराचा अतिशय चांगला विकास आणि सुंदर शहर करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। मी आपल्यालाही यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा ही विनंती करतो। सर्वांना शुभेच्छा देईन। अजून कार्यक्रम चालेल, आम्ही दोघांचा आपण पुष्पगुच्छ सत्कार केला तरी अजून बाकी लोकांना पण पुष्पगुच्छ दिले पाहिजे म्हणून मी निघेन। आता तर कोणी इथून उठायची गरज नाही आहे, कार्यक्रम चालू ठेवा।